ऐतिहासिक असा शंभरावा वाढदिवस साजरा करतोय. ते आदरणीय साहेबराव पवार भाऊ, आमचे मित्र उदयदादा पाटील उंडाळकर, तातकर सर, कल्किताई, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि कराचे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, भाऊंचे दोन्ही सुपुत्र दीपक आणि सुधीर, सर्व कुटुंबीय, भाऊंच्यावर प्रेम करणारे सावली तालुक्यातील, सातारा तालुक्यातील या सर्व परिसरातील, त्यांच्या कुस्तीगीर पैलवान कुटुंबापैकी त्यांचे विस्तृत कुटुंब आणि इथं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, पहिल्यांदा मी साहेबराव भाऊ यांना त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं अभिष्ट चिंतन व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भाऊंचे माझ्या कुटुंबियांचे खूप जुने संबंध आहेत. राजकीय स्थित्यंतर आली, काही कुठं अदलाबदली झाल्या, पण कुटुंबातलं प्रेम कधीही कमी झालं नाही. माझे वडील जेव्हा कराडच्या लोकसभेला होते, जावली मतदारसंघ कराड लोकसभेमध्ये होता, भाऊंनी त्यांच्या बरोबर काम केलं. नंतर माझ्या मातोश्री काकीसाहेब खासदार झाल्या, त्याच वेळेला भाऊ जावली पंचायत समितीचे सभापती होते. कुस्तीचं काम एका वेगळ्या बाजूला चालवत, राजकारण वेगळं, दोन्ही क्षेत्रामध्ये ते प्रभावी काम करत होते. त्यांच्या दरेगावी आम्ही कित्येक वेळेला जाऊन आलेलो आहे. आणि मी जेव्हा लोकसभेला 91-91 साली उभं राहिलो, तर अक्षरशः साहेबराव भाऊंनी माझं बोट धरून मला सगळ्या जावली काही बसून प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला. जावली सातारा 36 गाव, महाबळेश्वर हा तो विधानसभा मतदारसंघ होता त्या खोऱ्यातला, प्रत्येक बांध्या बांध्या गावामध्ये धनगरवाड्यामध्ये कुठे कुठे आम्ही गेलो. आणि भाऊंनी मला खूप प्रचंड स्वतः व्यक्तिगत प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. 1991 ची निवडणूक आवड होती, त्यावेळेला सुरुवात माझी करून दिली, त्या सुरुवातीमुळे मला आजपर्यंत येत आलं. बाळासाहेबांच्या आणि भाऊंच्या कुटुंबाचे खूपच अगदी जवळचे संबंध होते. गेल्या मला वाटतं 2-4 महिने झाले असेल, भाऊंची तब्येत विचारायला जायचा मी निर्णय घेतला साताऱ्याला. भाऊंनी सांगितलं काय नाही ज्यावेळी यायचं, आम्ही अतिशय प्रेमाने घरगुती सगळ्या कुटुंबाबरोबर 5-6 महिने झाले असते जेवणाचा आश्वास घेतला. इथे ठरलं की आता भाऊंचा 100 वर्षाचा वाढदिवसाचा कार्यक्रम काही दिवसानंतर होणार आहे, ठीक आहे, तोही आपण चांगला मोठ्या प्रमाणात साजरा करूया. आज दीपक यांनी अतिशय चांगला या ठिकाणी हृदयस्पर्शी असा कार्यक्रम आयोजित केला. सगळे भाऊंचे जुने मित्र ज्यांनी भाऊंनी त्यांना घडवलं, ते कुस्ती क्षेत्रातली माणसं असतील, राजकीय क्षेत्रातली माणसं असतील, शिक्षण क्षेत्रातली माणसं असतील, सगळे भाऊंच्या प्रेम करणारी माणसं इथे झालेली आहे. आज हृदय भरून येत असा आज कार्यक्रम आहे. एकदा भाऊंच्या बघितलं या आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक इथल्या नागरिकाच्या जीवनाला काहीतरी चांगला स्पर्श केलेला आहे.
भाऊने आदर्श तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत की आपसात भांडण करू नका, राजकारणामध्ये सभ्यवर्ष वापरा, जे काही चाललेलं आहे त्याचाही मनाला वेळ न पोहोचायची मला माहिती आहे. सर्व सभ्य समाजाच्या मध्ये आज आपण महाराष्ट्र कुठे चाललाय, कुठे घेऊन ठेवलाय याची चिंता आपल्या सर्वांना आहे. भाऊ मी आपल्याला अभिवाचन देतो की आम्ही निश्चितच प्रयत्न करू की पुन्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची, स्वर्गीय विलासकाकर पाटील निंबाळकर यांची जी काँग्रेस होती ती काँग्रेस पुन्हा करत असतो ते विचार काय करायचामध्ये कधी येणार नाही. फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा इथं शाश्वत नाही, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा विचार इतर शाश्वत नाही. त्याकरता आम्ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा एवढं तुम्हाला अभिवाचन देतो. पुन्हा एकदा तुम्हाला दीर्घायुष्य लागलो, तुमचा आम्हाला आशीर्वाद कायम असाच पाहिजे, तुमचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना इतके जमलेल्यांना पाहिजे. तुमचं काम करण्याचा अधिकार तुमचा आहे, तो तुमचा कायम अधिकार तुम्ही वापरला पाहिजे. मला वाटतं या आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं जे एक उज्ज्वल नाव होतं समग्र महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये ते नाव तसेच कायम ठेवायचा प्रयत्न आम्ही करताना मला तुमची साथ पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, तुमचं मार्गदर्शन पाहिजे. आज या कार्यक्रमामध्ये सुधीर आणि दीपक आम्हाला बोलावलं, थोडीशी धावपळ झाली, पण मी म्हटलं कसल्याही परिस्थितीमध्ये इतर सगळे कार्यक्रम उभे करून मी आज इथे येणार सांगितलं होतं. मी मला इथे येता आलं आपल्या सर्व या मोठ्या परिवारामध्ये. भाऊचा स्वतःचा परिवार तर आहे, पण त्यांचा कुस्तीगिरांचा परिवार आहे, राजकीय परिवार आहे, व्यापक मोठा परिवार आहे, त्या सर्वांच्या समावेत आज भाऊंना शुभेच्छा देताना, त्यांना त्यांचं अभिनंदन करताना, त्यांना दीर्घायुष्य देताना पुन्हा एक अतिशय आनंद होत आहे. आमच्या सर्व कराड करून आमच्या चव्हाण कुटुंबियांच्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. शुभेच्छा सर्व जमलेले मित्र मंडळी, माझ्या वाढ दिवसाकरता आलाय की माझं हृदय भरून गेले. आपण अजून म्हातारच आलाय तर मला शंभरच काय. मी म्हणलं माझं वय अजून नाही, तुम्हाला शंभर कसं म्हणता. म्हणजे कागद दाखवला सगळ्या म्हणजे तुम्ही ते बसताय. मी ब्रिटिशीच्या काळामध्ये होतो, तिथला संबंध मी व्यवहारच्या पाहिलाय. अतिशय हात केले ब्रिटिश आहे, पाणी नाही, कपडे नाही, शेतीला पाणी नाही, दणादणा पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आम्ही 25-30 कोटी आम्ही काय केलो. काय नंतरचा काळ लोकशाही आहे, आणि लोकशाही हे शिक्षण आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर ह्या जायच्या दिसत नाही का आपल्याला, कुठल्या जायच्या कोण बोलणार. मित्र लोकशाही जी आहे ते लोकांच्या डोक्यामध्ये आहे, ते आता बदल करायचा, दुसरा पक्ष काढायचा. काय तुम्ही लोकांनी काय ठरवलं नाही, करू नका. तुम्ही लोकशाहीचाच पक्ष ठेवा, त्याला किंमत आहे, त्याला वजन आहे, देशाचा पक्ष आहे. पण तुम्ही स्वतःच्या स्वार्था करता हा पक्ष बदल, तो पक्ष बदल, ह्याला बदल, त्याला बदल, काय माझा माझ्या तुमच्या चालल्या शिव्या घेतल्या लहान कोणासारखे. अरे काय आहात, चालायला खेळवला. मला वाटतं हे चिकट निघाले घ्या मुख्यमंत्र्याला, हे चिकट संस्था घ्या. त्यांनी हाल केले सगळ्या लोकांनी, ज्या शरद पवार आहेत ते नाही मला माहित नाही. हे जो आज पक्ष आपण ठेवायचा
राष्ट्रवादी पक्ष ठेवायचा आणि साहेबांच्या नावाकडून किती मला समर्थ त्या लोकांनी काठीला फसवलं, मला फसवलं, माझ्या अंगातली घालावली काठीला घालावली काय हा दुश्मन तुम्ही या जिल्ह्यामध्ये केला, कशा कशा केला? त्यावेळेला ह्या वेळेला मी 3 वेळा आमदार भेटणं माझा कट करून मला घरी पाठवलं. त्यांना माहिती होत साहेबरावांना आमदार आणि त्यांचे जोडीदार आणि आम्ही हा संबंध महाराष्ट्रामध्ये का मागितली बरोबर नाही. मी काय अधिक बोलत नाही, माझ्याकडे भांडवल खूप आहे, मी मैदानात किती वर्ष उतरत नाही, बोलतही नाही. या कार्यक्रमाला सगळे प्रमुख राजकीय लोक आलेले आणि मी त्यांना बोलवलेले एकच संदेश येतो मला 100 लाही म्हणून तुम्ही लेख राहिला नाही तर तुमच्या दुसरं राज्य येईल. एका बाजूला पाकिस्तान आहे, एका बाजूला मुसलमान आहे, एका बाजूला मराठी आहे, सगळ्यांची कवच आहे आणि आम्हाला सत्ता पाहिजे. कुणाला सत्ता द्यायची अशा परिस्थितीमध्ये आज आपण आहे. म्हणून तुम्ही आलात, मी आभार मानतो काही जगत आणि आपले बाबांचे घर मी सुटले असं मानू नका हा घटना दाखवता आणि माझे मित्र स्वर्गीय बसून स्वर्गीयची विधानसभा काका आणि पन्नास वर्ष राजकारण माझ्या किती युद्ध झाले काय झाले खांद्यांचे सगळे आयोग पाडले खरंय बोलणार कोण? आज पाराच्या बरोबर एकच माणूस लढतोय, दुसरा उपाय नाही करणार. म्हणून आम्ही लढतोय, महाराज माझे वैद्य आहेत म्हणून नाही लढत आणि लढण्याकडे त्यांचे माझे वैद्य काय आहे का त्यांनी नाही का काय माझ्याकडे पण मी लढत राहणार. एक जाऊ, दोन जाऊ, तीन जाऊ, 20 पैशाचं आमचं का भांडवल आमचं काही नाही. अशा पद्धतीने हा कार्यक्रम चाललेला आहे आणि हा 100वा दिवस आज तुम्ही साजरा करताय मला आनंद वाटतोय आणि माझा निवडणूक घेतल्यामुळं आला तुम्ही आला अतिशय चांगली बोट झाली. मी आधी काय बोलत नाही, खूप काही पाठवत बोलत बाबा तुम्ही आता प्रामाणिकपणानं राहा. तुम्हाला त्या स्वतःचा मुलगा मिळणार आणि तुम्हाला आम्हीही मिळू प्रामाणिक आहे. तुमच्या ते बारामध्ये आम्ही गेलो
मारामारी करू नका. संत कोणाला येते जिवंत ठेवा. काय केलं राज्य जिवंत ठेवा. विलासराबांचं राज्य जिवंत ठेवा. चव्हाण साहेबांचं राज्य सगळ्यांनी जिवंत ठेवा. बाळासाहेब देसाईचे राज्य जिवंत ठेवा. हा कारभार बाळासाहेबांनी सगळे निर्माण मराठी पैसे दिले, जमीन दिली, बांधून दिली, अशाही पैसे दिले, खूप पैसे दिले. आणि ते सगळं मी रिटर्न घेऊन फिरत आहे. त्याप्रमाणे आणि ते आमच्याकडे पाळेमध्ये राहिले आहेत. त्यांनी 1,40,00,000 रुपये केले आणि 3 कोटी राहिले. पैसे त्यांच्याकडे आले, फक्त घ्यायचे आहे. एवढंच तुम्ही काम करणार या वेळेला. सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आला आणि तुमच्या मनापासून मी आभार मानतो. समोर 5 ते 10 मिनिटांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बापा येतो. छायाचित्रकार म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असणार आहे. आणि
मोबाईल एखादा गेलाय बर शरदचंद्र पवार गटाचे सावली तालुक्याचे भोसले सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. डीजी कॉलेजचे या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून उपस्थित असणारे पुण्याहून उपस्थित असणारे आणि प्रत्येक सातारकर ज्यावेळेला पुण्याला जात असतो त्यावेळेला एक विसाव्यासाठी क्षणभर चहासाठी थांबतो ते सुप्रसिद्ध पुण्याहून आलेले मनपत्रे बंधू आदमबाई वाघवानी यांचे ते इंद्रशेट वाघवानी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. सातारा जिल्हा परिषदेचे उपाय आहेत.